नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे पीकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये आपलं स्वागत करते. असं बोललं जातं, मनात जर काही करण्याची जिद्द असेल तर गोष्टी सहज शक्य होतात. फक्त इच्छा दृढ असली पाहिजे, तेव्हाच ती यशोगाथा बनते. अशीच एक यशोगाथा आम्ही घेऊन आलो आहे तुमच्यासाठी. 3 अपयशांवर मात करीत यशाचे शिखर गाठले. अपयश हीच यशाची पहिली पायरी असून सलग 3 अपयशी ठरूनही खचून न जाता नोकरी सांभाळत रोज सलग 5 अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर 4 प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिला व देशात 14 येण्याची कमाल डॉक्टर विपिन इटनकर यांनी दाखवली. मूळचा चंद्रपूरकर असलेला व साध्या चंदीगड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देत असलेल्या डॉक्टर विपिन इटनकरांच्या चेहऱ्यावर केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर होताच हास्य फुलले. तो महाराष्ट्रातून प्रथम तर देशातून 14 असल्याची बातमी सर्व प्रमुख वाहिन्या व आजच्या वर्तमानपत्रात झळकली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे खऱ्या अर्थाने यशाचे शिखर गाठणे आहे. त्यामुळे यशोशिखर गाठण्याचा आनंद आयुष्यातला सर्वोच्च क्षण असला तरी त्यामागे कठोर परिश्रमाची पार्श्वभूमी आहे. यशाचा मार्ग खडतर आणि कठोर परिश्रमाचा असतो याचा अनुभव त्यांनी घेतला. यशामुळे माणसाच्या मनात अहंकार शिरतो, तसेच अपयशामुळे माणूस खचून देखील जातो. निराशेच्या गर्ते स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो. आयुष्यात आपणही अपयशाच्या या खाईत ढकलले गेलो होतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा सलग 3 नापास झाल्यानंतर हा आपला मार्ग नाही असे वाटले होते. परंतु आई शारदा व पत्नी डॉक्टर शालिनी या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या. अपयश हीच यशाची पहिली पायरी असून अपयशाने कधी खचायचं नाही आणि यशाने माजायचं नाही हा मंत्र देत त्यांनी विपिन यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. डॉक्टर विपिनचे वडील महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्टमध्ये उपव्यवस्थापक होते तर आई गृहिणी होत्या. डॉक्टर विपिन याने 1 वर्गापासून 12 विद्यानिकेतन कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतले. 12 अवघ्या काही गुणांनी गुणवत्ता यादीत येण्यापासून वंचित राहिलेल्या विपिनने 2008 नागपूरच्या मेयोमधून वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी पूर्ण केली. त्याला MD करायचे होते, परंतु 2010 वडील विठोबा इटनकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी विपिनवर आली. त्यामुळे MD विचार न करता थेट चंदीगडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी पकडली. तेथेच डॉक्टर शालिनी हिच्याशी विवाह झाला. विवाहानंतर पत्नी व आईने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी असे सुचविले. त्यानंतर UPSC तयारीला लागलो. ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी चौफेर ज्ञान अवगत करावे असाही सल्ला त्यांनी दिला. विपिनची बहीण विशाखा हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून ती सुद्धा पुण्यात UPSC तयारी करीत आहे. डॉक्टर विपिन इटनकर यांनी MBBS करून ते डॉक्टर झाले. या प्रवासात त्यांची भेट डॉक्टर शालिनींशी झाली व त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आणि जेव्हा ते शालिनीच्या घरी त्यांच्या बाबांना तिचा हात मागायला गेले तेव्हा तिच्या बाबांनी त्यांना एका वाक्यात सांगितले की डॉक्टर तर खूप आहेत, जर तू IAS होशील तर माझ्या मुलीचा हात तुझ्या हातात देणार. आणि तिथूनच विपिन इटनकर यांचा UPSC प्रवास सुरू झाला. डॉक्टर इटनकर यांनी 2010 UPSC शिक्षणाला सुरुवात केली तर 2013 चौथ्या प्रयत्नात ते IAS झाले. डॉक्टर विपिन इटनकर यांचा जीवन संघर्ष बघितला तर असे जाणवते की आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल तर प्रेरणा ही खूप महत्त्वाची असते. फक्त गरज आहे ती प्रेरणा ओळखण्याची. तर एकदा प्रेरणेने पेटलेला माणूस काहीही करू शकतो असे आपल्याला डॉक्टर विपिन इटनकर यांच्याकडून शिकायला मिळते. तर विकिबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. अशाच नवनवीन माहितीकरिता बघत रहा विकिबी न्यूज. नमस्कार.